नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। यानंतर पंडित दादा मोडक दादा ना आपल्याला विनंती करतो, आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा। परम पवित्र भगवा ध्वज आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आजच्या निर्धार मेळाव्यानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे, तसेच व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत ते पत्रकार बंधू, माता भगिनी आणि माझे सर्व तरुण बांधव, आज या निर्धावन मेळाव्यानिमित्त जे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, आपल्या सगळ्याच्या वतीनं मी काही जास्त बोलणार नाही, परंतु मी नानांना एवढंच सांगेन, नाना त्या ठिकाणी जी कार्यकर्ते आलेले आहेत, ज्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत, की आजपर्यंत आम्ही प्रत्येक मित्रपक्ष तुम्ही आमच्यावरती दिला, खांद्यावर आम्ही त्यांचं जोकाड घेतलं, अगदी तोंडाला भेस येतो ओरडत राहिलो, तरी परंतु काही वेळेस आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागलं, काम केलं नाही केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं का नाही केलं, परंतु आम्ही प्रामाणिकपणे कामं केली, परंतु आरोपाला आम्हाला सामोरं जावं लागलं। परवा दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकार मित्रांनं हाच आरोप आमच्यावरती केला की लोकसभेला आणि पाठीमागच्या विधानसभेला हवेलीमधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं नाही, परंतु प्रामाणिकपणे आम्ही सांगतो त्यांचं नेतृत्वातच काही चुकलं असेल म्हणून त्यांचे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने बोलतो, त्यांचेच कार्यकर्ते नाराज होते, खाली काम झालेलं नाही, परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आणि जर एवढं काम करून प्रत्येक वेळेला आम्हाला आरोपाला सामोरं व्हावं लागलं असं, तर कुठंतरी आमच्या जी भावना आहे त्या कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही सांगतो, नाना त्यावेळी वाटत ते झालं, पुरंदर हवेलीची जागा भारतीय जनता पक्षाला तुम्ही मागून घ्या, आम्ही प्रामाणिकपणे तो कार्यकर्ता निवडून आणा ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, पुरंदर मधला जर जागा भारतीय जनता पक्षाला घेतली तर आम्ही विधानसभेमध्ये निश्चित भारतीय जनता पक्षाला आमदार पाठवून देऊ, नाना आम्ही त्याची चिंता नसावी। दुसरी गोष्ट नाना, इथला खरोखर आता मी पाहतो तालुकाभर फिरतो, जो तळागाळातला कार्यकर्ता इथला जीव सोडून काम करतो त्याचं काम चालू आहे, आणि जो माझ्या बहिणीचा कार्यकर्ता आहे तोही अगदी जोमानं काम करतो, परंतु नाना थोड्याशा काही गोष्टी आपण बी त्यांच्याकडे पाहावं, त्याची अवस्था या वृद्धातल्या उंटासारखी असती, वरून निदान घालून कार्यकर्ता कार्यकर्ता त्याला सांगत असतो, नेता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, तर माझं प्रामाणिक म्हणणं आहे युद्धामध्ये ज्यावेळी युद्ध चालू होत त्यावेळेस त्या उंटावर उंटावरती ओझ्या लादला जातो, खायचा पेरचा तंबू लावत्या दारू गोळा तोफा आणि त्या ठिकाणी शिवाजी ठिकाणी जायचं असतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यावरचा ओझ्या खाली उतरला जातो आणि त्याला पुढे घेतलं जातं, कारण त्या किल्ल्याच्या दरवाज्याला एक हत्तीच्या मुस्तकाने दरवाजा तोडू नये म्हणून खिळे ठोकले जातात, मग तो दरवाजा तोडायचा असतो हत्तीच्या मुस्तकाने, आणि मग त्यावेळेस हत्तीच्या खिळ्याकडे पाहिलं जातं, नेत्याने त्यावेळेस तो विचार करतो हे दरवाजा तोडायचा कसा, मग तो मागे पाहिलेला ओझ्या वाहिलेला उंट घेऊन येतो आणि त्या खिळ्याच्या समोर उभा करतो, एक करतो दोन करतो चार करतो पाच करतो आणि नंतर हत्ती सोडला जातो आणि याच्या हत्तीची धडक दिली जाती, दरवाजा तुटल का नाही माहिती नाही, माहिती नसतं, युद्ध जिंकले माहिती नसतं, परंतु नाना बहिणीची धुंटाला जात असतो तसा मधल्या बहिणीच्या कार्यकर्त्याची अवस्था असती। तर आम्ही तुम्हाला एवढं सांगेल की माझ्या सकट सगळ्या आमच्या मधल्या बहिणीच्या नेत्यांना तुम्ही सांगा, कार्यकर्त्यांच्याकडे जरा लक्ष द्या, कार्यकर्ता हा अगदी जीव तुडून काम करतोय आणि पुढेही करेल, तर ही जागा कुठल्याही परिस्थितीत युतीमध्ये दुसऱ्याला जाऊ नये, नाना तुम्ही सुटीला आम्ही काम करणारच आहे, आम्ही म्हणणार नाही त्या मित्रपक्षाचं काम करत नाही असं आम्ही बोलत नाही।
दादा मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.